नमस्कार, मी सुहास माने। मराठी विचार मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण आपल्या चॅनल वरती वेगवेगळ्या व्हिडिओ वरती बोलत असतो। आजही आपण 2021 च्या कोणत्या व्यवसाय संधींबद्दल, अशा व्यवसाय संधी की ज्याचा आपण खूप कमी अमाऊंट मध्ये स्टार्टअप करू शकतो, किंवा अशा वेगळ्या व्यवसाय संधी की ज्यांची सध्या आपल्याकडे डिमांड असू शकते, याबद्दल आज आपण बोलणार आहोत। व्यवसाय संधी ज्याबद्दल आपण बोलणार आहोत ती आहे ती लो कॉस्ट फ्रँचायझी। आता तुम्ही म्हणाल की लो कॉस्ट फ्रँचायझी म्हणजे काय, की आजकाल मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या, मोठ्या ब्रँड्स आहेत की जी आता मार्केटिंगसाठी किंवा लो लेवल पर्यंत, ग्राउंड लेवल पोहोचण्यासाठी अगदी कमी किमतीत 20,000-30,000 पर्यंत आता त्यांची फ्रँचायझी द्यायला तयार आहेत। अगदी काही कंपन्या आहेत की 10,000 रजिस्ट्रेशन मध्ये पण तुम्हाला फ्रँचायझी देऊ शकतात। काही हर्बल प्रॉडक्टचे असतील, कॉस्मेटिक्सचे असतील किंवा क्लॉथिंग ब्रँड्स असतील, हे सुद्धा आता तुम्हाला फ्रँचायझी अगदी मिनिमम अमाऊंट मध्ये, जसे खाद्यपदार्थाचे पण ब्रँड्स आहेत तर ते आपण तुम्ही करू शकता। याची डिमांड यासाठी वाढणार आहे का, तर हे जे ब्रँड्स आहेत त्यांना तळागाळापर्यंत किंवा ग्रामीण भागापर्यंत पण पोहोचायचं असेल तर त्यांना आता जर आउटलेटची गरज आहे, तर तुम्ही अगदी 20,000-30,000 नोंदणीमध्ये पण स्वतःची फ्रँचायझी घेऊन स्वतःचा स्टार्टअप करू शकता। दुसऱ्याची ब्रँड व्हॅल्यू, तुमचा स्वतःचा बिझनेस खूप चांगला होऊ शकतो। सध्या स्वतःचं काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकायचं असेल तर सगळ्यात जास्त डिमांड असणारा आणि हो त्याची मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स कमी असलेला व्यवसाय कुठला असेल तर तो जिंजर गार्लिकची पेस्ट, लसण अद्रकची पेस्ट, ही अगदी रॉ मटेरियल गावोगावी तुम्हाला मिळून जाईल। फक्त तुम्हाला चांगली पॅकेजिंग करावं लागेल, थोडंसं मार्केटिंग करावं लागेल। मार्केटिंग स्ट्रॅटेजीज तुम्हाला ऑनलाईन खूप सारे मिळून जातील, पण गावोगावी याची डिमांड असलेला हा खूप चांगला व्यवसाय आहे। याचा प्लस पॉईंट असा आहे की याची मशिनरीज, जी पण इक्विपमेंट आहेत, अगदी 1-2 लाखापर्यंत तुमचं पेस्ट बनवण्याची मशीन मिळते, पॅकेजिंग मशीन जास्तीत जास्त 60,000 मिळते। ओव्हरऑल जर सेटअप पाहिला तर 10x10 रूम मध्ये अगदी 3-3.5 लाखामध्ये पण तुमचा हा व्यवसाय सुरू होऊ शकतो प्रॉपर डॉक्युमेंटेशन सोबत। व्यवसाय संधी ज्याबद्दल भारतामध्ये खूप कमी मॅन्युफॅक्चरिंग होतं, किंवा जर होत असेल तर तेवढा त्याची पब्लिसिटी किंवा तेवढं मार्केटिंग भारतामध्ये होत नाही, परंतु भारतामध्ये जो हा प्रॉडक्ट आहे तो मोस्टली चायना किंवा थायलंडवरून मागवला जातो। आपण आता सध्या बोलतो ते म्हणजे डिहायड्रेटेड फ्रुट्स किंवा ड्राय फ्रुट्स। ड्राय फ्रुट्स मध्ये पण एवढं नाही, पण डिहायड्रेटेड फ्रुट्स मध्ये टोटल मार्केट चायना आणि थायलंड वरती डिपेंड आहे। 80% मटेरियल तिकडून मागवलं जातं, पण आता कोविड सिच्युएशन नंतर हा एक आपल्यासाठी गोल्डन चान्स आहे। याचा प्लस पॉइंट असा आहे की डिहायड्रेशन करण्यासाठी जे इक्विपमेंट येतात, कमीत कमी प्राइस अगदी 1-1.5 लाखापर्यंत आपल्याला ही मशीन मिळू शकते। आणि सगळ्यात जास्त डिमांड असणारे फ्रुट्स जसे ड्राय किवीज असतील, ड्राय ॲपल असतील, ड्राय पायनॅपल असतील किंवा ड्राय मँगोज असतील, भारतामध्ये जो खूप मोठं मार्केट आहे, या संधीचा आपण फायदा घेऊन अगदी 5 लाखापर्यंत सेटअप करून हा एक स्टार्टअप आपण स्वतःचा करू शकतो। आणि 1-1.5 लाखामध्ये चालू होणार आणि हो प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळी त्याची डिमांड असलेला हा व्यवसाय म्हणजे क्लॉथिंग बिझनेस। क्लॉथिंग मध्ये तुम्ही बेबी वेअर्स, चिल्ड्रन्स वेअर्स असतील किंवा मेन्स वेअर असतील किंवा पर्टिक्युलरली एखादा सेगमेंट पकडून त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्ही मार्जिन वरती व्यवसाय करू शकता। यामध्ये फक्त प्रॉपर प्लॅनिंगची गरज आहे। प्रॉपर प्लॅनिंग यासाठी की तुम्हाला होलसेल मार्केट बद्दल पाहावं लागेल किंवा डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग कडून घ्यावं लागेल। आणि हो, यामध्ये जर तुम्ही फक्त एकच सेगमेंट पकडून तुमची प्रॉपर मार्केटिंग केली तर सुरुवातीला 3-4 महिने वगळता त्यानंतर तुमचा पूर्ण व्यवस्थित सेटअप होऊ शकतो। याचं मटेरियल 30,000-40,000 तुम्ही मटेरियल मागून होलसेलमध्ये 3-3.5 लाखापर्यंत पण तुम्ही याची सेलिंग करू शकता। सर्व काही डिपेंड असेल की तुम्ही याची मार्केटिंग कशी करता, तुमचा स्टाफ कसा असेल किंवा तुमचं प्रॉपर प्लॅनिंग कसं असेल, पण हा खूप छान ऑप्शन आहे 1-2 लाखामध्ये स्टार्ट करण्यासाठी। 2021 किंवा 2020 2022-2023 सुद्धा या व्यवसायाची खूप जास्त डिमांड वाढणार आहे, तो म्हणजे ड्रोन बिझनेस। ड्रोन बिझनेस मध्ये सध्या 2-3 ऑप्शन आहेत। तुम्ही ड्रोन रेंटवर देऊ शकता, ड्रोन विक्रीचं काम करू शकता, किंवा एखाद्या ड्रोन कंपनीची स्वतःची डीलरशिप घेऊन तुम्ही तिथे दोन्ही कामं करू शकता। यामध्ये सुद्धा तुम्ही स्वतःचे 3-4 ड्रोन घेऊन अगदी 3.5-4 लाखामध्ये स्वतःचा सेटअप चालू करू शकता, ते रेंटल देऊ शकता। फोटोशूटसाठी असेल किंवा लग्नासाठी असेल, मोठ्या मोठ्या हौशी पत्रकारांना सुद्धा तुमचे ड्रोन्स तुम्ही रेंटल देऊ शकता, किंवा एखाद्या पुण्यातल्या किंवा मुंबईच्या ड्रोन बनवणाऱ्या कंपनीकडून तुम्ही एक त्यांची डीलरशिप घेऊन, वेबसाईट्स वरती खूप सारे ऑप्शन्स आहेत, खूप साऱ्या कंपन्या आहेत, त्यांचे स्टार्टअप नवीन आहेत ड्रोन मध्ये, ती लोक तुम्हाला अगदी 3-3.5 लाखामध्ये सुद्धा त्यांचे ड्रोनची डीलरशिप देऊ शकतात। त्यामुळे यामध्ये तुमचा तेहरी फायदा आहे, तुम्ही तेहरी यामध्ये बिझनेस करू शकता। यानंतरचा जो 6वा बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे ती म्हणजे चार्जिंग व्हेइकल किंवा चार्जिंग स्टेशन बद्दल। जर तुमच्याकडे रस्त्याकडेला किंवा थोडीशी
आतमध्ये एक 3 ते 4 गुंठेचा जागा असेल आणि तुम्ही त्याचा एक चांगला युटिलायझेशन करत असाल तर 2021-2022 मध्ये चार्जिंग स्टेशन हा खूप मोठा ऑप्शन बनू शकतो. तो कसा? कारण 2021 मध्ये जे टेस्लाने डिक्लेअर केलेलं होतं की ते भारतामध्ये इलेक्ट्रिकल व्हेकल लॉन्च करत आहेत, तसेच टाटा आणि महिंद्रा हे सारखे मोठ्या कंपनी सुद्धा 2021 मध्ये किंवा 2022 मध्ये स्वतःचे चार्जिंग व्हेकल्स लॉन्च करत आहेत. तर यावेळेस जसे पेट्रोल पंप्स आहेत त्याचप्रमाणे तुम्ही या मोठ्या कंपन्यांसोबत डिस्कशन करून चार्जिंग स्टेशन्स बद्दल पण तुमची प्लॅनिंग करू शकता. यासाठी तुम्हाला खूप जास्त काय करायची गरज नाही आहे, फक्त त्या कंपन्यांकडून तुमचे चार्जिंग स्पॉट्स ते तुम्हाला ऑलरेडी ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात. तुम्हाला फक्त तुमची जागा द्यावी लागेल, त्यानुसार तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल. तर हा एक स्वतः एक कमवून देणार एटीएम सारखा हा तुमचा व्यवसाय होऊ शकतो. याबद्दलही तुम्ही 2021-2022 मध्ये नक्की विचार करू शकता. सगळे बिझनेस जरी बंद होते तरी सुद्धा एक बिझनेस तो सेम तग धरून होता, तो म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. या व्यवसायाची प्रत्येक सिच्युएशन मध्ये याची गरज असते सगळ्यांना, आणि हीच अपॉर्च्युनिटी तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कन्वर्ट करू शकता. दुधाचे ब्रँड्स किंवा दूध प्रोव्हाइड करणाऱ्या खूप साऱ्या कंपन्या आहेत, पण दुधाचे जे प्रॉडक्ट्स आहेत, दुधापासून बनणाऱ्या आईस्क्रीम्स असतील किंवा बाकी जे बाय प्रॉडक्ट असतील, याचे एक ठराविकच ब्रँड्स आता मार्केटमध्ये आहेत. पण तुम्ही याच्यामध्ये छोटा सेटअप करून सुरुवातीला तुमच्या लोकल पातळीपासून ते तालुक्याच्या पातळीपर्यंत जर तुम्ही विक्री करायचं ठरवलं तरी त्याला प्रॉपर ब्रँडिंग करून प्रॉपर सेलिंग करून सुद्धा अगदी 6 ते 7 लाखाच्या सेटअपमध्ये तुम्ही स्वतःचा दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचा सेटअप करू शकता. जर तुम्हाला स्वतःचं पशुपालन करून मग दूध व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही नाबार्डची सबसिडी सुद्धा घेऊ शकता. जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये वगैरे असाल तर 20 ते 25% तुम्हाला सबसिडी मिळते, आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 5 ते 10% सबसिडी घेऊ शकता. परंतु 3 ते 4 लाखाची जर तुमची तयारी असेल करायची, 3 ते 4-4.5 लाखापर्यंत जर तुमचा सेटअप घ्यायची तयारी असेल तर डेफिनेटली तुम्हाला सबसिडीची पण गरज पडणार नाही. पण तुम्ही हा गाव पातळीवरती करून अगदी जिल्ह्यापर्यंत सेलिंग करायचा एक चांगला व्यवसाय करू शकता. 2021 मध्ये सगळ्यात जास्त डिमांड येणारा किंवा सगळ्यात जास्त डिमांड बनणारा कोविड नंतर जो कोणता बिझनेस असेल तो क्लाउड किचन. 2020 किंवा 2021 एंडला ही कन्सेप्ट आली, परंतु हळूहळू प्रत्येक ठिकाणी ही कन्सेप्ट हळूहळू आता मोठी होत जाते. आणि ही करण्यासाठी सगळ्यात मेन फायदा की तुम्हाला तुमच्या स्वतःची फेस व्हॅल्यूची गरज पडत नाही. तुम्ही तुमच्या लोकलचे जे फूड डिलिव्हरी ऍप्स आहेत तर त्याचा फायदा घेऊन तुम्ही याच्यामध्ये इन्कम करू शकता. याच्यामध्ये तो फक्त त्यांचं तुमचे 10 ते 15% कमिशन तिथे जात असलं तरी सुद्धा तुम्हाला बाकीच्या मार्केटिंगचा किंवा तुमचे जे रेस्टॉरंटचे जे बाकीचा खर्च आहे तो तुमचा कमी होऊन जातो. फक्त तुम्हाला ऍज अ क्लाउड किचन मध्ये काम करावं लागेल आणि फूड डिलिव्हरी ऍप्स मध्ये करू शकता. पण जर तुमच्या लोकल एरियामध्ये तर तुमचे फूड डिलिव्हरी ऍप्स नसतील तर तुम्ही स्वतःच तसे फूड डिलिव्हरी ऍप करून एखाद्या ठराविक रेस्टॉरंटसाठी पण तुम्ही ऍज अ वेंडर काम करून सुद्धा तुम्ही क्लाउड किचन स्टार्ट करू शकता. 2021 मध्ये एंट्री करताना जर तुम्ही पाहिलं असेल की सध्या सुपर मार्केट्स हळूहळू जे ठराविक मोठे ब्रँड्स होते त्याच प्रकारे छोट्या छोट्या ब्रँड्सचे पण आता सुपर मार्केट तग धरत आहेत आणि लोक सुद्धा त्याला जास्त प्रेफर करतात. कारण का एकाच ठिकाणी खूप सारे ब्रँड्स, एकाच ठिकाणी खूप सारे मटेरियल मिळून जातं, त्याच्यामुळे लोकांना इतर जागी फिरण्याचा त्रास वाचतो. पण हीच अपॉर्च्युनिटी तुम्ही ग्रॅब करू शकता. अगदी 6 ते 7 लाख रुपयापर्यंत जर तुम्ही सेटअप केलात तर तुम्हाला एक चांगलं स्वतःचे इथं ग्रोसरी मार्केट किंवा सुपर मार्केट तुम्ही स्टार्ट करू शकता. यासाठी तुम्हाला पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये अशा खूप मोठे मोठे तुम्हाला चेन सुद्धा मिळतील की तुम्हाला प्रॉपर कमिशनवरती तुम्हाला त्यांची चेन चालवायला देऊ शकतात, किंवा तुम्ही स्वतःचं म्हटलं तर होलसेलमधून तुम्ही मटेरियल आणू शकता. तसेच भारत सरकारची सुद्धा यामध्ये एक स्कीम येणार आहे स्वदेशीच्या अंतर्गत, तर त्याही स्कीमचा तुम्ही फायदा घेऊन अगदी स्वतःचं सुपर मार्केट स्टार्ट करू शकता. 2021 मध्ये जर तुम्हाला स्वतःचा स्टार्टअप करायचा असेल आणि थोडा प्रॉफिटेबल बिझनेस, थोडी जास्त इन्व्हेस्टमेंटमध्ये, जास्त म्हणजे 10 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये, अगदी 10 ते 12 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि वेल प्रॉफिटेबल 12 महिने चालण्याचा व्यवसाय जर तुम्हाला पाहिजे असेल, गावच्या गावी रॉ मटेरियल बनवायचं असेल आणि रॉ मटेरियल मिळवायचं असेल आणि ते प्रॉडक्ट तुम्ही गावच्या गावी बनवणार असाल तर टोमॅटो प्रोसेसिंग युनिट हा बेस्ट ऑप्शन होऊ शकतो. कारण का आता तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी याची खूप जास्त डिमांड असते. तुम्ही एखाद्या कंपनीचे वेंडर बनून प्रोसेसिंग करून त्याचे बाय प्रॉडक्ट बनवून देऊ शकता, हा पहिला ऑप्शन आहे. किंवा स्वतःचं छोटे छोटे पॅकेजिंग करून स्वतः तुम्ही मार्केटिंग करून हा तुम्ही तुमच्या एरियामध्ये तुम्ही विक्री करू शकता. किंवा मोठ्या मोठ्या चेनचे जे सुपर मार्केट्स आहेत, ब्रँड्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, त्यांच्यासोबत टायअप करून त्यांचे प्लास्टिक मटेरियल, त्यांचं ब्रँड व्हॅल्यूवाले मटेरियल्समध्ये पॅकेजिंग करून तुम्ही त्यांना रेडी
रेडी टू ईट मध्ये तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करू शकता। तर हे युनिट आहे याचं हार्डली 6 ते 7 लाखापर्यंत सेटअप तुम्हाला इंडिया मार्ट मध्ये किंवा वेगवेगळ्या वेबसाईट वरती त्या कंपनीचे डिटेल मिळून जातील, तुम्ही तिथून तो सेटअप तुम्ही घेऊ शकता। बाकीचं एक नॉर्मली शेड वगैरेची रिक्वायरमेंट राहील, गव्हर्नमेंटकडून तुम्हाला लोन सबसिडी लागत असेल तर तुम्ही त्याच्यापर्यंत 20 ते 30% सबसिडी घेऊ शकता आणि स्वतःचा सेटअप चालू करू शकता। या होत्या 10 बिझनेस आयडियाज की ज्याचं 2021 मध्ये स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल, स्वतःचं शॉप टाकायचं असेल किंवा स्वतःचा व्यवसाय करायचा असेल अशा प्रत्येक उद्दिष्टाने हा एक तुम्हाला माहिती द्यायचा आमचा हा एक प्रयत्न होता। ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि हो, जर तुम्हाला अजून कोणत्या बिझनेस आयडियाबद्दल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।